नमस्कार, वेलकम बैक। आज पिक्चर केला एकदम जिथे सोडलं होतं तिथून सुरू करण्याऐवजी थोडीशी पुन्हा भूमिका भारतात जो मराठी गीतायक झाला एका देवळात पांडुरंगेश्वर शिव मंदिर तिथे झालेला सुंदर देऊळ, सुंदर नाव पांडुरंगेश्वर शिव। शिव मंदिर तर आहे पण पांडुरंगेश्वर आहे, मोठी शिवलिंगे आहे पण विठ्ठल रखमाईची मूर्ती आहे, कोणत्या देवाला नमो। हा कि हा दोन्ही मध्यभागी असाच प्रसंग रामायणातही आहे, अध्यात्म रामायणात येतो, ऐकला असेल पण सुंदर आहे म्हणून पुन्हा वर्णन करू। समुद्र मंथन, समुद्र सेतू बंधन, समुद्र ओलांडाच्या वेळी शेवटी ज्या ठरलाय इथे बांधायचा पूल, ओलांडून जायचा, तर श्रीरामाने म्हटलं चला याची सुरुवात, तुम्ही जोपर्यंत हे पूल बांधता तोपर्यंत मी माझ्या इष्टाचं पूजन करतो, यजन करतो। हनुमंत विचारतात या स्थानाचं नाव काय ठेवायचं, ते मेमोरियलाइज करायला हवं हे काय स्थान आहे, तर श्रीराम म्हणतात अर्थातच रामेश्वर, रामेश्वर पासून। तर हनुमंत पुन्हा रामेश्वरची व्याख्या काय, रामेश्वर म्हणजे काय प्रभू, सगळं जाणणारा हनुमान श्रीराम म्हणतो रे रामेश्वर तर तुला तर सगळं माहिती आहे, तू पंडित आहेस, पण सोपाय विचारता म्हणून सांगतो रामस्य ईश्वर सा रामेश्वर, रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर, म्हणून मी ते शिवलिंग स्थापन करून इथे पूजा करतोय। ज्ञानानाम अग्रगण्यम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम, त्याच्यासाठी म्हटलं हनुमंत म्हणतो क्षमा प्रभू, लहान तोंडी मोठा घास घेतो, थोडीशी व्याकरणात चुका होते, चूक होते तुमची, पण जसं रामाने म्हटलं रामस्य ईश्वर सा रामेश्वर, एकदम दचकून तिथे प्रसंग येतो। कैलासावर शिवशंभू हात जोडून माणसं कोण, अरे अरे हे काय असं कसं म्हटलं रामाचा ईश्वर मी कसा, शंकर सहज स्वरूप संहारा लागी समाधी अखंड अपारा, प्रभू मी तर सतत तुमचं नाव घेत राहतो, एक माझा श्वास नाही जात, ज्या श्वासात राम नसेल असं शंकर शक्य नाही, त्याच्या एका श्वासाश्वासात राम ना। सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम व्रानने, म्हणणार हजार नाव एका तराजूत ठेवले, विष्णू सहस्त्र नाम ठेवलं तराजूत एकीकडे आणि राम दुसरीकडे ठेवला, तो भारी पडला राम नाम। सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम व्रानने, पार्वतीला म्हणतात तू विचारतेस काय बसला रा तुम्ही, बसलो तर 1,00,000 वर्ष उठत नाही, काय विचार करत असतो, काय काही विचार नाही, म्हणजे रामाचा म्हणजे प्रियतमाचं नाव घेत असतो, त्या रामा नाम नामाचं महत्व काय, सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरान, म्हणून तर असा मी तुम्ही मला असं कसं, रामस्य ईश्वर सा रामेश्वर, म्हणून हनुमंताला शंकराचा अंशावतार संकेत करून हनुमंतानी सॉरी प्रभू चुक होत्या, राम ईश्वर यस्य सा रामेश्वर, राम ज्याचा ईश्वर आहे तो रामेश्वर, न कि रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर। तर शिवस्य हृदयम विष्णू, विष्णुस्य हृदयम शिव, उपनिषदात आलाय, यजुर्वेदात येतात, शिवाच्या हृदयात पाहिलं तर विष्णू, विष्णूच्या हृदयात पाहिलं तर शिव, श्रीमद भागवतात येत परम वैष्णव सर्वोच्च वैष्णव, शंकराला म्हटलंय यापेक्षा मोठा कृष्ण प्रेमी विष्णू प्रेमी नाही, शक्य नाही। तस ते शिवलिंग तिथे आणि तिथे विठ्ठल रुक्माई पांडुरंगेश्वर शिव मंदिर, संभ्रम पडेल की हे याचं मंदिर आहे की याचं देवळ आहे, कोणाचं आहे, दोघांनाही अग्रस्थान। सुंदर प्रसंग होता, अजूनही अशा कथा आहेत, अजून श्लोक आहे, अजून वेदांमध्ये रेफरन्सेस आहेत सापडलेले, रामायणात स्वतः रामानेच म्हटलंय शक्यच नाही त्याला
ईश्वर प्राप्ति माझ्यापर्यंत पोहोचू शकणे शक्यच नाही जो हरिहर मध्ये भेद बघतो. रामायणात स्पष्ट उल्लेख आहे, तुलसी रामायणात आहे, आधीचा सांगितलेला प्रसंग अध्यात्म रामायणातला. तसे पांडुरंगेश्वर हरिहर मंदिरात झालेला दीड तास वेळ मिळालेला, 1.5-2 तास संपूर्ण भगवद्गीतेचं आकलन तर अशक्य, ते कसं बोलणे ऐकणे सांगणे, पण थोडक्यात जे शेअर केलं होतं ते मी मला विचारायला की आज इथे शेअर करू म्हणजे पूर्ण रेकॉर्डिंग होईल थोडंफार, म्हणजे आता तसंच्या तसं तर नाही, उत्स्फूर्त असता गीतायोग. दीज आर ऑल स्पॉन्टेनियस, नॉट प्रीमेडिटेटेड, कनकॉक्टेड ऑर स्क्रिप्टेड. पण तरी पण यावेळी एक साधन उपलब्ध आहे जे त्यावेळी नव्हतं. 2 पॉवरपॉईंटचे स्लाइड्स बनवले होते मी 2 वर्षापूर्वी गेलो होतो, तेव्हा नागपूरचे एलिट्सला बोलवून म्हणाले होते, मी सगळे 600-700 लोक नागपूरचे टॉप नॉच बोलवले आहेत, मी इंग्लिशमध्ये जरा सांगा. तेव्हा जो गीतायोग झाला होता मराठी हिंदी बोलणार होते पण इंग्लिशमध्ये हवा होता, फॅशन चांगले तर हरकत नाही. तर त्या त्याच्यासाठी जे बनवलं होतं ते अनायसे मला सापडले, त्या आय वुड ब्रिंग पुट दोज फॉरवर्ड आणि टॉक अबाउट दोज विच इज अलाइन विथ वॉट जे मी तेव्हाही शेअर केलं होतं पांडुरंगेश्वर शिव मंदिरात. तर उद्देश हा होता की भगवद्गीता, भगवद्गीतेचं सार किंवा साधक म्हणून जेव्हा आपण सुरुवात करतो, भगवद्गीतेची सुरुवात जेव्हा होते जीवनात ते साधक स्थिती असते अजून, आणि साधक स्थितीला वी आर इव्हॉल्विंग, प्रगती होते साधन साधना करत करत. जी कुठली साधना असेल, जे कुठलं साधन वापरत असू, साधक हे बरेचदा म्हटलंय, साधक साधनाचा उपयोग करून, साधन म्हणजे जसं माळ, मंत्र, कंठी, माळ ठेवण्याची गोमुखी, आसन, मूर्ती, जे कुठलं ते साधन आपण साधक, आणि जी क्रिया करतो ती साधना. या सगळ्याच्या मागे उद्देश काहीतरी साधायचा आहे, साध्य आहे, कोणीतरी साध्य आहे त्याला साधायचं आहे. साधक साधनचा उपयोग करून, साधना करून जे साध्य आहे त्याला जेव्हा साधून घेते तेव्हा ती जे म्हणते त्या अवस्थेला सिद्ध म्हणतात. आपण साधक कडून सुरुवात झाली, सिद्ध अवस्थेकडे जायचं भगवद्गीतेच्या मार्गाने. गुरु उपदिष्ट मार्गेण मन शुद्धिं तु कारयेत्, अनित्यं खंडयेत् सर्वं यत्किंचित् आत्मगोचरम्. हे शिवपुराणात, शिवगीतेत, गुरुगीता नावाचा ग्रंथ आहे तो त्याच्या 2 अध्यायातला 3 श्लोक शिव पार्वतीला सांगतायत की आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ असेल, जाणता असेल, त्यांच्या त्यांनी उपदेश केलेल्या मार्गात, जशी माझी स्वतःची यात्रा आपल्या सगळ्यांचीच, किंवा जसं मी म्हणतो थोडीशी गीता थोडस ध्यान, बस थोडी गीता थोडं ध्यान, अनेक मार्ग आहेत. माझा स्वतःचा मार्ग हा आहे, मग तो मी वाटतो आहे प्रसाद. मन शुद्धिं तु कारयेत्, मनाची शुद्धी होते, शुचिर्भूत होतो, आंतरबाह्य शुची, अपवित्रो पवित्रो वा, मग अपवित्र असो पवित्र असो परिस्थिती बाहेरची, सर्व अवस्थांगतो विवा, कशा उकिरड्यावर बसला असो नाही तर ताजमहल पॅलेस मध्ये बसला असो, 5-star, 6-star, 7-star हॉटेल मध्ये असो, अपवित्रो पवित्रो वा सर्व अवस्थांगतो वा, या स्मरेत पुंडरीकाक्षम, ज्या क्षणी मनात त्या पुंडरीकाक्ष, प्रफुल्लित नेत्र, मोठे टपोरे डोळे असलेला सुंदर श्रीकृष्णाचं पुंडरीकाक्ष, कृष्णाचं नाव आहे, स्मरण जेव्हा होतं, या स्मरे पुंडरीकाक्षम स बाह्य अंतर शुची, मी तर मस्त स्वच्छ सुंदर आतून बाहेरून निर्मल झालो, त्याच क्षणी ना आंघोळ केली, ना मंत्र जपला, ना आसन माळ हातात, पण मी एकदम पवित्र झालो, कारण सर्वोच्च पुरुषोत्तम हृदयात भरला, ज्याच्याबद्दल ध्यान केलं आज. तर त्या श्रीकृष्णाचं थोडं ध्यान आणि त्या श्रीकृष्णाची थोडी गीता, रूप ध्यान आणि ज्ञान गंगा, पवित्र
आशय अजुनही साधनाचे शकतात. उपदिष्ट मार्गेण मन शुद्धिं तु कारयेत् अनित्यं खंडयेत् सर्वं. या साधनेने उपयोग काय होईल आणि काय करायला हवा, सतर्क राहून काय प्रयत्न करायला हवा, अनित्य जे आहे त्याचं खंडन करणं, जे नित्य नाही, सतत टिकणार नाही, टिकत नाही, बघितलेलं आहे त्याचं खंडन करणं, उपहास करणं, द्वेष करणं नाही म्हटलंय. नो नीड टू हेट एनीथिंग ऑर एनीवन, डिसरिगार्डिंग, समोर निघून जाणं, चिपकणं नाही, लक्ष नाही देणं, खूप महत्व न देणं, त्याला आपलं स्थान अवश्य देणं, त्याची काळजी घेणं, जे काय उपहास मन आतून नाही चिपकणं, ते खंडन करणं झालं. कोणी कोणाचं मत खंडन केलं तर टीका नाही आहे त्यात, वाईट नाही आहे, त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी श्रेष्ठ दाखवणं म्हणजे खंडन करणं. जे आहे त्याच्यापेक्षा अजून वरचं, अजून खुलासा करणार, अजून दिलासा देणार, अजून क्लॅरिफाय करणार. अनित्यम खंडयेत सर्वम. अनित्य काय आहे, जे जे काही अनित्य सर्व, प्रश्न हा अनित्य काय नाही आहे. मी स्वतः अनित्य आहे जर शरीर मानतोय स्वतःला, तर शरीर अनित्य आहे. इथून सुरुवात व्हायला हवी, याचं खंडन करायला हवं, चिपकायला नको, खूप महत्व नको जीवनात. याला जोडलेलं जे काही आहे, पुत्र दारा परिवार, घर घोडा गाडी, कपडा लत्ता, नाते गोते संबंध, नोकरी, सगळ्याचं खंडन करायला हवं. इतकं सोपं सांग, अनित्यम खंडेत सर्वम यत किंचित, त्याच्या जागी एव्हरी मोमेंट आत्मगोचरम, नित्य जे आहे त्याला ग्रहण करायला हवं. तर माझ्यासाठी साधन, मी त्यावेळी त्या गीतायोग मध्ये म्हटलं की मी काही विशेष सांगू नाही शकत, एवढं नक्की सांगू शकतो माझा स्वतःचा अनुभव, माझी स्वतःची यात्रा, साधना, आणि मला कशाने फायदा झाला, सुरुवात कशी झाली, प्रगती कशी होते, आणि हळूहळू अनुभूती काय होते आहे, काय त्याचा प्रसाद काय, गीताचा प्रसाद काय. प्रसादे सर्व दुःखानां हानी रस्योपजायते, गीतेतलाच श्लोक दुसऱ्या अध्यायात. प्रसन्न चेतसो याशु बुद्धिर्पर्यवतिष्ठते. हा सगळा विषय धरून जवळपास 2 तास चालला, तर तोच विषय थोडा संक्षिप्त मध्ये इथे काढू. साधक साधक अवस्थेत, मी स्क्रीन शेअर करतो, याला नाव दिलं मी गीता योग इकोसिस्टम. 2 स्लाइड्स आहे. इकोसिस्टम म्हणजे अराउंड, जी सगळी बॅलन्स ठेवणारे जी आहे ते. साधक अवस्थेत माझ्या दृष्टीने गीतेतून मला हे मिळालं निर्देश की धर्मनिष्ठ जीवन असायला हवं. तिथे इंग्लिश ऑडियन्स होतं तेव्हा म्हणून इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलं होतं. एव्हर ड्युटिफुल, जीवन धर्मनिष्ठ असायला हवं, नॉट पुत्रनिष्ठ, पत्नीनिष्ठ, शरीरनिष्ठ किंवा हिंदू धर्मनिष्ठ किंवा देशनिष्ठ. मुख्य आपला स्वधर्म, धर्मनिष्ठ, अपेक्षा रहित आणि शरणागत. साधक अवस्थेत गीतेचा अभ्यास ही यात्रा. 3 सूत्र प्राप्त झाले, धर्मनिष्ठ, अपेक्षा रहित आणि शरणागत. एव्हर ड्युटिफुल, एक्सपेक्टेशन फ्री अँड गॉड अलाइंड. जे हिरवे बाण दाखवले आहेत ते मनसा वाचा कर्मणा, थॉट्स, स्पीच अँड डीड्स. मनातून, मनातले विचारही धर्मनिष्ठ असावे, मनात अपेक्षा नसाव्या. नुसतं बाहेरून बोलू नये, मनात अपेक्षा नसेल तरच होईल. आपली निष्ठा जी पक्की होते ती मनातच असते. मनापासून शरणागती असावी. वर देवळात गेलं, नारळ फोडले, 118 नारळांचा हार घातला, दुर्वा तर 1000 दुर्वांचा हार घातला, लाल रंगांचा हार घातला, फुलांच्या माथा टेकला, साष्टांग नमस्कार घातला, लोटांगण घातलं, पिंगा घातला,
తీసరణగతి శరణాగతి దర్ ఇస్ పార్ట్ ఆఫ్ ఇట్ నై ఆస నై బట్ పూర్ణ ఆస హి నై ముఖ్య మనాని శరణాగత అసన అలైనింగ్ విత్ ది సిస్టమ్ పుట్ అరౌండ్ అస్ సో ధర్మనిష్ఠ అపేక్షారహిత అని శరణాగత आपल्या जीवनात तीन व्यक्ती असतात सर्वसाधारणपणे बघितल्या जातात. एक तर आपण स्वतः मी सगळ्यात महत्वाचं मी 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 मॅ 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 बकरीसारखं माझ्या व्यतिरिक्त इतर सगळे जे आहेत ते तू तुम्ही आपण एक तर मी आहे इतर सगळे आहेत आणि तिसरं म्हणतात वर आहे कोणीतरी देव उपरवाला गॉड ओ भगवान जिधर किधर है जैसा कैसा है तो इथे नहीं है दिस तू तुम्ही मध्ये नहीं है वाटत है एंड माझ्यात नहीं वाटत है मी तुम्ही आणि देव हे तीन व्यक्ती आहे आपल्यासाठी साधारण विचार केला तर जगात. तर धर्मनिष्ठ फॉर माय सेल्फ खाली जे लिहिलं आहे स्वत आपल्यासाठी एक कर्तव्य आहे की आपण धर्मनिष्ठ राहणार. इतरांच्या प्रती हे कर्तव्य आहे की अपेक्षा रहित राहणार अपेक्षा रहित फ्रॉम अदर्स नो एक्सपेक्टेशन्स एक्सपेक्टेशन फ्री ती झंझटच मिटली ते नाटकच बंद झालं अपेक्षांचा अशी हे शिकवण जी मिळते गीतेतून साधक अवस्थेत अभ्यास करत असताना गीतेचा आणि शरणागती ईश्वराची पतीच्या शरण पत्नीच्या शरण डॉक्टरच्या शरण बँकेच्या स्टॉक मार्केटच्या शरण बॉसच्या शरण नेबर्सच्या कस्टमर्सच्या शरण ते सगळं अनित्य पण ऐकलं आता अनित्यम खंडयेत सर्व यांच्यापैकी कोणीच टिकत नाही नवरा नाही टिकत बायको नाही टिकत कस्टमर नाही टिकत डॉक्टर नाही टिकत डॉक्टर स्वतः मरून जातात स्टॉक मार्केट तसंच तसं नाही राहत जो नित्य आहे तरच तर काही थारा मिळेल. अनित्यच्या मागे मागे धावण्यामध्ये तर आपण ओरफडल्या जाऊ ओढल्या जाऊ. धर्मनिष्ठ फ्रॉम माय सेल्फ अपेक्षा रहित फ्रॉम अदर्स अँड शरणागती ऑफ गॉड कसं हाऊ डू आय प्रॅक्टिस दिस मनसा वाचा कर्मणा तर प्रॅक्टिस ही करायची आहे साधना ही करायची आहे गीतेच्या साधकासाठी. 18 अध्याय वाचले तोंड पाठ झाले व्याकरण स्पष्ट स्वच्छ झालं त्यांनी ती साधना नाही आहे त्यांनी विशेष लाभ नाही होणार. थोडाफार होईल गीतेचा जो प्रभाव आहे संस्कृत भाषेचा जो प्रभाव आहे ईश्वराची वाणी आहे अवश्य प्रभाव झाल्याशिवाय राहणार नाही नाही होणार असं नाही विशेष नाही होणार. अजून त्याच्यासोबत अभिमानी येईल मला पूर्ण पाठ आहे मला सगळं संधी विग्रहात सोबत येते मी माझं नाही सांगत आहे मला नाही पूर्ण पाठ आहे कामच नाही आवश्यकच नाही पडलं अर्ध थोडं नाटक लागलं होतं पाठ करण्याचं पण लक्षात आलं की अरे एवढे 700 श्लोकांची गरज नाही आहे सात समजले तरी होऊन जात आणि मला सगळे संधी विग्रही नाही आहेत मी काही संस्कृतचं पंडितही नाही आहे काहीच येत नाही बेसिक थोडंफार येत आहे पण जेवढं येतं तेवढं पर्याप्त आहे. सो गीतेची साधना गीतेचा अभ्यास माझ्या अनुभवात माझ्या दृष्टीने माझ्या म्हणण्याप्रमाणे असं नाही आहे की श्लोक पाठच आला हवे खूप चालबद्ध असावे खूप गोड आवाजात म्हणावे खूप संस्कृती आवाज माझ्या लक्षात आलं करून पाहिलं विशेष काही नाही झालं आणि हजारो पाहिले ज्यांनी खूप पुढे गेलेले या मार्गावर पण विशेष बिहेवियरमध्ये विशेष काही दिसत नाही. परीक्षेचा क्षण जेव्हा तो बिहेवियर कसा आहे वाणी कशी आहे आचरण कसं आहे मनातले विचार असतील त्याच्यातून खूप नाही दिसत थोडा फरक दिसतो पण खूप पूर्ण नाही दिसत मला पूर्ण प्राप्ती हवी आहे पूर्णसाठी पुरा प्रभु आराधिये पुरे के गुणगान पूर्ण पुरुषोत्तम हवा थोडा किंवा खूप नको आहे मला खूप देव पाहिजे नाही पूर्ण पाहिजे तर ते नव्हतं त्यात नाही आहे म्हणून मग वेगळ्या प्रकारे तर गीतेची माझी स्वतःची साधना ही की धर्मनिष्ठ अपेक्षा रहित आणि शरणागत मनातून वाणीने आणि कर्मातून गंमत अशी की हिरवेगी एकही जर कुठला धरला सर्कल त्याचे ऑरेंज बार्स दिसतात एकमेकाला कनेक्ट करणारे
एक धरला तरी तो दुसऱ्याला धरून आहे, त्याच्यासोबत आपोआप आलाच. कळ्या एकमेकात जसं साखळी उचलतो, कुठली एक साखळी उचलली तर सगळ्या कांटे लागलेल्या आहे त्याला आपोआपच. पूर्णच्या पूर्ण साखळी उचलता येत नाही, उचलत नाही आणि उचलायची आवश्यकता नाही. एक कळी उचलली तर सगळ्याला. तसंच कुठूनही सुरुवात जरी झाली तर ठीक आहे, अपेक्षा कमी करणं आपल्या, ज्या कोणाकडून जे तितक्या जशा कशाबद्दल अपेक्षा कमी कमी करतं अपेक्षा, शेवटी एक्सपेक्टेशन फ्री होण्यासाठी, सुटण्यासाठी ते झंझट. तो रोग जो लागला आहे, कर्करोग, कॅन्सर ऑफ एक्सपेक्टेशन, क्षयरोग, जसं टीव्ही असतो, कमी कमी करत जातो. आपलं महत्व हीन दीन बनवतो तो रोग स्वतःला, दुसऱ्यांकडून अपेक्षा. ते जितकं जितकं सोडलं तितकं तितकं हीन दीनच्या जागी त्या ईश्वरात लीन होत जात. मन ईश्वर में लीन हो, हलेन जिव्वा होत. समरण ऐसा कीजिए, खरे निशाने चोट. तिथून जरी सुरुवात झाली तर आपोआपच लक्षात यायला लागतं, स्पेस क्रिएट झाली माइंड मध्ये, तर की धर्म निष्ठा राहावी. नाही मला माझं कर्तव्य चोख निभवायचं आहे, कोणी माझ्यासोबत कसंही वागव, कोणी काही म्हणू, कोणी काही बोलव, मला माझं जे कर्तव्य आहे, मी कोणाची आई आहे, कोणाचं वडील आहे, भाऊ आहे, मुलगा आहे, ते ह्या शरीराला, या रूपाला, या नावाला धरून काही जे नाते आहे माझ्या आजूबाजूला, त्यांच्यासून माझं काही धर्म आहे, कर्तव्य आहे, ते चोखपणे निभवायचं आहे. अपेक्षा रहित राहून त्यांनी माझ्यासाठी किती केलं, काय केलं, कसं केलं, याला माप तोलून मापून नाही, त्यासोबत संबंध तोडून मला काय करणं आवश्यक बरोबर आहे त्या दृष्टीने अपेक्षा आहे. जरा आपोआप धर्मनिष्ठ व्हायला लागतं, धर्मनिष्ठ नाही तर नुसतं धर्मनिष्ठ जर की आपलं कर्तव्य तत्पर झालं तर आपोआपच असा आनंद यायला लागतो की अपेक्षांचा ते नकली आनंदाची गरज नाही पडत. मग इच्छाही नाही होत तिकडे डुंकून पाण्याची, आणि त्यातून काही आनस्वादही नाही मिळत. धर्मनिष्ठ, अपेक्षा रहित, आणि त्यातून लक्षात आलं तर आपोआपच शरणागती, ईश्वराची अलाइनिंग. ठीक आहे बाबा, तू जे केलं बरोबरच, लक्षात मग सूक्ष्म विचार यायला लागतात. मग हे जड सध्या विचार आहे, तेच खाण्यापिण्याचे, आहार, निद्रा, भय मैथुनाचे, असन तसन, इकडचं तिकडचं, वरवरचे, संसाराचे विचार थोडे बाजूला सरवून, तलावावर जो खूप चिखल कचरा जमा झाला आहे काही दिसत नाही खालचं, ते थोडं बाजूला सरून त्यात पाहिलं तर स्वतःचा चेहरा दिसायला लागतो, आत्मदर्शन होतं, मी कोण हे लक्षात यायला लागतं. मग लक्षात आलं ते ठीक आहे बाबा, तू जे केलं ते बरोबरच केलं, आता मला कळते माझ्या जीवनात झालं ते योग्य होतं, माझ्या भल्यासाठी होतं, यातूनच माझ्या प्रगतीचा मार्ग होता, नाही तर उलट सुलट काही झालं असतं. मागे वळून पाहिल्यावर लक्षात येतं की इतकं वाईट नव्हतं त्यावेळी जे वाटत होतं तितकं. की तसा विचार केला तर आपोआप अपेक्षा कमी होतात. एनी पेक एनी वन ऑफ दीज, गीतेच्या आधारावर, गीतेचा अभ्यास करत करत, वन लीड्स टू अदर अँड टुगेदर, ते दोन्ही मिळून तिसरे मिळून जातात. आणि ही साधना करताना जे कुठला आपला आराध्य असेल, मध्ये मी ओंकाराचं चिन्ह ठेवलंय, कारण ओम म्हणजे चिन्ह आहे निर्गुण निराकाराचं, आयकॉन आहे ते, सिम्बल आहे, चिन्ह आहे, नुसतं ते चिन्ह म्हणजे देव नाही, चिन्ह आहे, निर्देश करणार आहे देवाकडे, ईश्वराकडे. नुसते US डॉलरची साईन लिहिली म्हणजे पैसा नाही मिळाला, INR किंवा रुपीज लिहिलं म्हणजे पैसे नाही मिळाले, पण ते निर्देश करते की काय याचा अर्थ काय, काय होणार पुढे, काय मिळणार. तस तर कोणाचं शिवामध्ये, देवीमध्ये, सूर्यामध्ये, गणपतीमध्ये, अल्ला, जीजस, बुद्ध, महावीर, ज्या कोणामध्ये श्रद्धा असेल. म्हणून कोरा कागद आहे, पांढरा, शुभ्र, क्लीन स्लेट, पिक युअर सिम्बल अँड स्टार्ट अलाइनिंग विथ इट, वर एव्हर दॅट सिम्बलायझेस. ते चिन्ह ज्या कोणाकडे निर्देश करते आहे त्याच्यासोबत अलाइन होणं, कारण की तो सर्वोच्च मात्र एकच आहे, एकच आहे आणि चांगलाच आहे. एक नसेल तर मग सर्वोच्च कसा, त्याच्यावर अजून कोणीतरी राहील. दोघं तिघ जर असतील, दोन जरी असतील देव,
मग दोनपैकी कोणीतरी एक श्रेष्ठ राहील. जो कोणी आहे इथे क्लीन स्लेट आहे, त्याचं चिन्ह धरून त्याची साधना करून गीता ॲग्नॉस्टिक राहते. सुरुवातीला साधना स्थितीमध्ये साधकासाठी सुरू तर कर, सिक्रेट म्हणून चल प्रगत चालणं सुरू तर कर, वाच विचार कर, ध्यान कर, सुरू कर, हळूहळू सगळं लक्षात येईल. म्हणूनही ते अगदी थोडक्यात सांगतो आहे, धर्मनिष्ठ अपेक्षा रहित शरणागत. या मार्गावर चालणं सुरू केल्यावर प्रगती केली की हळूहळू शेवटपर्यंत जेव्हा पोहोचतो कम्प्लीट सिद्ध अवस्था जेव्हा होत असावी, त्या सिद्धांचा जो अनुभव असावा, ते हे असं जास्त राहतं. फक्त ह्या तीनच्या जागी दुसरं काहीतरी होतं, धर्मनिष्ठच्या जागी एक दुसरंच काहीतरी येतं, अपेक्षा रहितच्या जागी अजून काहीतरी, अजून सुपेरियर दुसरं काहीतरी, म्हणजे अजून त्याच्यापेक्षा श्रेष्ठ शेवटच. हा साधना मार्ग आहे, आपल्याला सिद्ध व्हायचा आहे. साधक सिद्ध नाही, साधक आणि सिद्ध वेगळे, तर मग साधनेत जे आहे ते सिद्ध अवस्थेत नाही. साधक नियमांनी बांधलेला आहे, साधक अभ्यास करतो आहे, साधक समजून घेतो आहे, सिद्ध त्याच्या उलटा. सिद्ध मुक्त आहे, कुठल्याच नियमांनी बांधलेला नाही आहे, सिद्ध अभ्यास नाही करत आहे, सिद्ध समजून घेण्याचा प्रयत्न नाही करत, समजलेला आहे, समजलेली आहे. मग ती अवस्था कशी, म्हणून पुढची दोन स्लाइड आहेत. ही दुसरी शेवटची स्लाइड ही योगी झाला, साधकचा सिद्ध झाला, धर्मनिष्ठच्या जागी सहज स्थित, स्पॉन्टेनियसली प्युअर, क्षणोक्षण सहज अवस्थेत, अनकंटॅमिनेटेड, शुद्ध सत्व ज्याला म्हटलं शास्त्रांमध्ये. सहज शब्द आपण सहजतेने म्हणतो, आठवत असेल, ज म्हणजे ज्याचा जन्म होतो, अज म्हणजे जो अजन्म आहे, जन्म नाही होत कारण तो नाही आहे असं कधी शक्यच नाही, ऑलरेडी आहे त्याचा जन्म कसा होईल पुन्हा, म्हणजे ईश्वर अज. आणि सह आपण म्हणतो, सह म्हणजे सोबत, सहोदर, सहचारी, सहकार्य, सह अज, सा सहज. अशी स्थिती होते की पूर्ण वेळ ते सोबत आहे, तर मग चिंता कशची, घृणा कोणाच्या प्रति, द्वेष कोणाचा, काळजी कशची, भीती का बरं, सहज स्थित. धर्मनिष्ठ नाही आहे ती व्यक्ती, मग सिद्ध काही धर्मनिष्ठ नाही आहे की अरे धर्म काय, माझं कर्तव्य काय, आय शुड डू दिस, मला असं करायला हवं, तसं करायला हवं, असं काही नाही. धर्माच्या मागे मागे साधक चालतो, सिद्धाच्या मागे मागे धर्म चालतो. धर्म वाचून, धर्म समजून घेऊन साधक चालतोय, सिद्धाचे पावलं जिथे चालले, कोणत्या दिशेने काय चॉईसेस केले, सिद्ध अवस्थेत कसं बोलल्या गेलं, कसे कर्म झाले, कसे विचार आहेत, ते धर्म लिहिला जातो. ते मग धर्मग्रंथ झाले, संतांचे वाणी, संतवाणी, अमृतवाणी धर्मग्रंथ झाले, गुरुग्रंथ झाला, जे जे संतांनी सांगून ठेवलं, ऋषी मुनींचे उपनिषद निघाले. साधक अवस्थेत आपण धर्माच्या मागे, सिद्ध अवस्थेत धर्म सिद्धाच्या मागे, म्हणून सहज स्थित. मग चुक होणं शक्य नाही सिद्ध अवस्थेत, विचारांमध्ये, शब्दांमध्ये आणि क्रियांमध्ये. तर जसं धर्मनिष्ठ आहे त्याच्या जागी सहज स्थित, खाली अपेक्षा रहित आहे साधक अवस्थेत, त्याच्या जागी संकल्प रहित. संकल्पच नाही तर अपेक्षा कशी, इच्छाच नाही काहीतरी हवं, काहीतरी व्हायला हवं, असंच नाही, बीजच नाही तर वृक्ष कसा, बीज नाही पेरली तर संकल्पच नाही आहे, कारण सहज अवस्था आहे.
मस्त है, तसच प्रत्यक्ष नहीं, फर्स्ट क्लास है, बिंदास है, हेवा दावा नहीं है, अस तस नहीं है, सुपर अनअटैच्ड, अनस्टक, कंप्लीटली फ्री. तर अपेक्षा रहित जागी संकल्प रहित सिद्ध, अपेक्षा रहित राहण्यामध्ये प्रयत्न आहे, संकल्प रहित राहण्यामध्ये सहजता आहे, नॅचरल आहे. आणि तसंच इथे शरणागत होते, शरणागत मध्ये काहीतरी कोणीतरी आहे माझ्यापेक्षा, त्याचे शरण व्हायचं आहे, वाचून तो जसं म्हणेल तसं समजून घेऊन ऐकायचं आहे, थोडक्यात म्हणजे जे काही सांगितलं तसं ऐकायचं आहे, ज्याचे शरणागत आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे चालायचं. तेही निघून गेला, शरण वरण काही नाही राहायचं आहे, कारण काय प्रेम झाला, ईश्वर प्रेमी कृष्ण इमर्स्ड. घातलेला शर्ट जर पाण्यात डुबवून ठेवला अर्धा तास आणि मग बाहेर काढला, थेंब पूर्ण ओला गच्च बाहेर काढला, टप 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 थेंब पडतील. कुठलाही कोणा कापरा नाही राहणार ज्याच्यामध्ये पाणी नाही घुसलाय. तस जो कृष्ण इमर्स राहील, जिच्या मनात कृष्ण प्रेम पूर्ण डुबून आहे, ईश्वर प्रेमी, तिला कशी चिंता कि शरण आहे कि नाही. प्रेमात शरणागती कशी, प्रेमात नियम कसे, प्रेमात उच्च नीच कसा, कोण मोठा कोण छोटा कसा, प्रेमात तर त्या सगळ्याच्या उलटा, सेम इक्वल, मस्करी मस्ती आनंद मजा, गोप गोपी कृष्णाचे मित्र, शरण वरण नाही, गमत पाहिजे. राधा शरण नाही आहे कृष्ण, प्रेमी आहे, सहज स्थित संकल्प रहित आणि ईश्वर प्रेमी. हेही मनानी शब्दांनी आणि कार्यांनी यातही एकाला धरलं तर ते तिन्ही पक्के एकमेकाला जोडलेले आहे. आणि तिथे काहीतरी जे पहिले वेग काहीतरी ओंकार होता मध्ये, काहीतरी निर्गुण निराकार कोणीतरी आहे, कसा तरी आहे, गोळा असेल कुठे, महिने म्हातारा असेल, चार चार तोंड असतील कि पाच तोंड असतील, काही कुठेतरी क्लॅरिटी आणि त्याच्यासोबत कनेक्टच झालं योग. आणि इथे जे पांढर नुसतं अनसर्टन पांढर क्लीन होत, हळूहळू दिसायला लागला, दर्शन व्हायला लागला. ओहो हो, बासरी दिसते आहे, मोराचं पीस दिसते आहे, मुकुट दिसते, मुंडावळे दिसतात, मोठमोठे टपोरे डोळे दिसतात, सुंदर ओठ दिसतात, त्याच्यासोबत योग झाला, कनेक्शन झाला. योग म्हणजे कनेक्टेड, जोडणं, पुन्हा जोडल्या जाणं, परमानंट कनेक्शन. सो साधक अवस्थेत गीतेचा अभ्यास असताना सुरुवातीला, सध्या आपली जी अवस्था आहे, धर्मनिष्ठ अपेक्षा रहित शरणागत, या 18 अध्याय वाचल्यानंतर समजून घेतल्यानंतरच माझं स्वतःच सार आहे, माझे शब्द आहेत, काही कमी कमी जास्त होऊ शकतात, चूक होऊ शकते, आपले आपले शब्द त्या जागी ठेवता येऊ शकतात, हे कुठल्या वेगळ्या शास्त्रातलं उचललेलं नाही आहे, ओरिजिनल. सो यू कॅन चेंज दिस, दिस इज माय अंडरस्टँडिंग, माय प्रोसेसिंग ऑफ इट. धर्मनिष्ठ फॉर माय सेल्फ, अपेक्षा रहित फ्रॉम अदर्स, शरणागती, सरेंडरिंग टू गॉड. तर पुढे याच्यावर अजून बोलला जाऊ शकतं की धर्मनिष्ठ म्हणजे हिंदू धर्मनिष्ठ नाही, मुसलमान ख्रिश्चन नाही, स्वधर्मे अनुतिष्ठत. भगवद्गीतेत म्हणतो, माझा जो सच्चिदानंद धर्म आहे, माझा जो गुणधर्म जो आहे, निर्भय अवस्था जी आहे माझी, मी मरत नाही, मरणं शक्य नाही, हे शरीर राहत, अनित्य आहे ते, मला खूप जाणून घेण्याची इच्छा नाही, मला फक्त स्वतःला जाणून घेण्याची इच्छा आहे. खूप बाहेरचं कचरापट्टी ज्ञान एक गोळा करण्याची, कॉन्टॅक्टची आवश्यकता नाही, स्वतःला जाणून घेण्याची आवश्यकता, कारण मी स्वतः ज्ञान आहे, मीच प्रकाश आहे, मी ज्याच्यावर पडेल ते उद्बोधित होईल. आणि मला बाहेरून आनंदाची भीक मागण्याची आवश्यकता नाही आहे, मी जिथे असेल तिथे आनंदाचा अनुभव होईल. मी असलो तरच गुलाबजाम रसगुल्ला गोड लागेल, मी असलो तरच गाणं चांगलं वाट ऐकू येईल, मीच नाही तर. माझा जो सच्चिदानंद स्वभाव आहे, तो माझा गुणधर्म आहे,
त्याच्यामुळे मला कोणाची भीतीची आवश्यकता नाही, मला कोणाकडून काही मिळण्याची मिळवण्याची अपेक्षा नाही, आवश्यकता नाही, आणि मला खूप कचरापट्टी जमा करण्याची गरज नाही. बहुत पसारा मत करो, कर थोड़े की आस, बहुत पसारा जिन किया वो गए निराश. खूप जमा केला शेवटी निराशा झाली, थोड्याची ज्यांनी आशा केली त्यांना काही चान्स आहे प्राप्त करण्याचा. लेस इज मोर, मोर इज लेस. ते धर्मनिष्ठा असं अजून त्याची या सगळ्यांची व्याख्या केल्या जाऊ शकते. आणि तसंच अजून सहज म्हणजे कसं, स्पॉन्टेनियसली प्युअर म्हणजे कसं, प्रत्येक अवस्थेत प्रत्येक व्यक्तीसोबत प्रत्येक क्षणी सहज कशा राहायला जाऊ शकतं, त्याही बद्दल आपण अजून चर्चा करू शकतो. प्रेमाचे लक्षण काय हे नीट अजून खुलासा. सगळ्यांनीच प्रेम केलं आहे केव्हा ना केव्हा कोणा ना कोणावर. प्रेमाचा थोडा ना थोडा अनुभव प्रत्येक जीवात आला आहे. तर त्यावेळी त्या क्षणी जसं जशी गोडी होती, गोडवा होता, देण्याचा स्वभाव झाला होता प्रेमाचं पहिलं लक्षण, प्रेमास्पदाला अर्पण करण्याचा इच्छा. काय अर्पण करणं, जे काही चांगल्यात चांगलं असेल माझ्याजवळ. म्हणून देवाला सुंदर फुलांचा हार, स्वच्छ चंदनाचा गंध, आंघोळ करून त्याची पूजा, सुगंधित उद्बत्ती, सोन्याचा काही चांदीचं ताट, सोन्याचं आभूषण, पंचामृताचा नैवेद्य, हे कसं लक्षण आहे प्रेमाचं. तो वरून आडंबर होऊन गेला प्रेम विसरलं म्हणून, सार नाही राहिला, तथ्य नाही राहिला, त्याच फायदा नाही. पण खरोखर मनापासून जर केलं तर पंचामृत असो नसो, चांदी सोनं असो नसो, शबरीचे बोर, शबरी कुठे राहते, शबरी कुठे राहते, शबरी इथे राहते का, शबरी इथे राहते का, विचारत विचारत आला तो कशासाठी, उष्टे बोर खायसाठी, दात कधी घासले असतील नसतील माहित नाही तिने, तिचे उष्टे बोर खाण्यासाठी मागत मागत विचारत विचारत आला. ते चांदीच्या ताटांमध्ये खूप सगळे बेस्ट चांदीचं वरख लावलेलं नव्हते, काही नाही, जे होते त्यातल्या त्यात जे चांगलं होतं गोड गोड इकडे ठेवले, आंबट दुसरीकडे ठेवले, गोड दिले, पण मनात खूप प्रेम होत. 84 वर्ष वाट पाहिली शबरीने, रोज आठवण काढत. संबंध प्रेमाचा, साधनाचा नाही इतका. तर त्याच्याबद्दल अजून आपण विचार करू शकतो, बोलू शकतो, ध्यान करू शकतो. ईश्वर प्रेमी म्हणजे काय, संकल्परहित काय, सर्व आरंभ परित्यागी यो मद भक्त समय प्रिय. भक्ती योगात श्रीकृष्ण म्हणतो 12व्या अध्यायात कि ते कुठला आरंभच नाही करत, सगळं संपलं ज्याचा, माझा माझा भक्त जो असतो, माझी भक्त जी असते. विलक्षण शब्द वापरला, सर्व आरंभ परित्यागी, नो लॉन्गर स्टार्टिंग एनीथिंग, ही शी हॅज फिनिश्ड एव्हरीथिंग. संपलं सगळं, आता सुरत काही नाही, नवीन नाटक काहीच नाही, रॅप अप करून सगळं, आता फक्त प्रेमात उरलेले दिवस घालवायचे, ईश्वर प्रेमात. तर तशा संकल्परहित अवस्थेबद्दलही अजून बोलू शकतो. खाली जे लिहिलं आहे, सहज स्थित इन ऑल सर्कमस्टान्सेस, आपल्यांसोबत असो, इतरांसोबत असो, या देशात असो, त्या देशात असो, सगळ्या परिस्थितीत, वातावरणात, कुठलाही देश काल पात्र सोबत सहज अवस्थेत असणं, अनुभव असणं ईश्वर माझ्या सोबत आहे. अर्जुनाला विचारताना नारदानी युद्धाच्या 5व्या दिवसानंतर रात्री उठवून की अरे तू एवढं घोरून झोपून आला, रोज तुमचं नुकसान होऊन आलं, तुमचे जास्ती सैनिक मारल्या जाऊन आले, युद्ध तुम्ही असं दिसते हारू शकता, तुला झोप कशी येते, टेन्शन नाही, स्ट्रेस नाही, तुला काही काळजी नाही वाटत, 5 दिवस होऊन गेले, संपायला आलं तुमचे सैन्य. कश कोण, नारद मुनी, नमस्कार, हा कशाचं टेन्शन, कशाचं स्ट्रेस, कशाची चिंता, माझ्या समोर असतो तो परमेश्वर, रोज उभा माझ्या सोबत आहे, सहज आहे,
तो अज माझ्या सह आहे सह मला काय काळजी आहे मला काय करायचं आहे मला जे येते ते मी करतो बस मी विचार नाही करत इकडे जाऊ की रात इकडे जायचा की तिकडे जायचा बस मर्जी है तुम्हारी ले जाओ कित और प्यारा रे झूमे ऐसे जैसे बनमा नाचे मोर जंगलात मोर नाचतो कोणा पाहून नाही नाचत की अरे कोणी बघते की नाही या दिशेने बघते की त्या दिशेने बघते नाही तर पिसारा असा करू की तसा करू मस्त सहज आपल्या अवस्थेत आनंदात जंगलात मोर नाचताय किसी ने ना देखा नेवर माइंड तसा अर्जुन म्हणते की व्हॉट वरी डू आय है मला काय करायचं मी जस त्याचा इन्स्ट्रक्शन फॉलो करताय मला जे येते ते मी बेस्ट प्रकारे करताय धनुर्विद्या बस रात्री झोपून जात सहज अवस्था सो सहज स्थित इन ऑल सर्कमस्टेन्सेस संकल्प रहित एव्हरीवेअर कुठेही गेलं कोणाही सोबत असलं तरी मनात गाठी नाही अच्छा आता इथे चाललंय आपल्याला इथून हे मिळवायचं आहे इथून हे असं झालं पाहिजे असं होईल तर कारण ते संकल्प जर झाला तर मग त्याच्यामागे 100 अपेक्षा लागून राहतील साधक अवस्थेत खूप कठीण परिस्थिती संकल्प नाही तर अपेक्षाही नाही एव्हरीवेअर आणि ईश्वर प्रेमी फॉर एव्हर फक्त गीता योगच्या वेळी नाही फक्त सकाळी जप ध्यानाच्या वेळी नाही फक्त पूजेच्या वेळी मूर्ती पूजा करताना नाही देवळात गेल्यावर फक्त नाही भजन ऐकताना नाही काही ग्रंथ वाचताना नाही परमनंट पूर्ण वेळ प्रामुख्याने प्रायोरिटीने ईश्वर प्रेमी ती सिद्ध अवस्था तर हे मी त्यांच्यासोबत शेअर करत होतो तिथे जमलेल्या सत्संगींसोबत हे साधक असलं तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवून देईल साधक अवस्थेतून सिद्ध अवस्थेकडे जाताना गेल्यानंतर लक्षात येते की 4 गुण जीवनात आले हे आधी आपण डिस्कस केलेले आहेत समता प्रसन्नता नम्रता आणि उदारता हे 4 नवीन गुण चमकायला लागतात जीवनात जितका जितका गीतेचा अभ्यास जितकी जितकी साधना जितके जितके सिद्ध अवस्थेकडे प्रगती गीतेचा काहीतरी परिणाम होतोय फरक पडतोय जीवनात वेळ वाया नुसता नाही घालवत आहे हे कसं करणार थांबून देतो पाहू की त्याच लोकांसोबत त्याच अवस्थेत तशाच परिस्थितीत माझी समता वाढते आहे का समतोलता इकॉनॉमिटी ठीक आहे वाटणार इट्स ओके वाटणार चलताय नो प्रॉब्लेम हे वाढून राहिलंय की नाही माझा इट्स ऑल राईट काम बनलं नाही बनलं आपलं ऐकलं नाही ऐकलं जे हवं होतं ते मिळालं नाही मिळालं त्या दोन्ही मध्ये येऊन द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्व अवस्था पूर्ण नाही झाली आहे थोडं वाटतंय पण पहिल्यापेक्षा पुष्कळ कमी वाटतंय पहिले खूपच टेन्शन यायचं स्ट्रेस यायचा झोप नाही यायची चिडचिड व्हायची शिवाय शापवायची राग लोभाचा गाठ बांधायचं तसं नाही होतंय थोडं वाईट वाटतंय खरं वाटतंय असं वाटतंय असं झालं असतं तर बरं झालं असतं पण पुष्कळ पहिल्यापेक्षा असं जर असेल तर प्रगती होते वाटचाल पुढे चालली आहे समतेमध्ये पुढे जाऊन सहज स्थित जेव्हा होईल तर काहीच कशानेच कशाचा काही संबंध नाही अर्थच नाही राहणार कारण माहित राहील की याला कशाला काही अर्थ नाही हे सगळंच अनित्य पूर्ण झालेलं कामही पुन्हा पूर्ण बिघडणार एक वेळ अशी येईल तर मग काय अर्थ आहे समता जितकी जितकी समता वाढेल त्या त्या प्रमाणात प्रसन्नता वाढेल सिम्पल इक्वेशन आहे ठीक आहे ना असं वाटलं एवढं काय रडायचं एवढं काय चिंतग्रस्त व्हायचं एवढं काय भिवून जायचं ते त्याच जागी प्रसन्नता यायला लागेल पहिले जो विषाद होता संशय होता अनसर्टन्टी होती तिथे प्रसन्नता येईल तर थोडी थोडी जीवनातली प्रसन्नता जर वाढते आहे त्याच व्यक्तींसोबत त्याच परिस्थितीमध्ये तेच बाहेरचं काही बदललं नाही आतली प्रसन्नता थोडी थोडी वाढते आहे तर गीतेचा प्रसाद प्राप्त होतो आहे वर्षानुवर्ष खिरापत मोदक तीर्थ खूप
जहां प्राशन करूं दाले खूब मोदक खान दाले खूब करंजा खूब गाठिया खूब खोबरा गुड़ खूब महानैवेद्या खूब खाऊन दाला पण जो प्रसन्नता नहीं वाढली तर खरा प्रसाद नहीं प्राप्त झाला गीतेचा प्रसाद तर प्राप्त झाला तर परमानंद प्रसन्नता थोड़ी थोड़ी वाढत झाली तर समता प्रसन्नता नम्रता नमन्ति फलिनो वृक्षः फळाला शास्त्रामध्ये झाडाला जितका जितका फळ लागतं तितका तितका ती फांदी वाकते खाली इतरांसाठी सोपं करण्यासाठी इतरांना देण्यासाठी इतरांच्या उपयोगासाठी इतरांचा फायदा व्हावा म्हणून इतरांना ती गोडी मिळावी म्हणून अजून फळ लागले तर अजून वाकला नमन्ति फलिनो वृक्षः नम्रता अमानित्वम अदम्बित्वम तेरावे अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग आठवा श्लोक दैवी गुण संपत्ति सब जेव्हा तो ज्ञान ज्ञानाचं लक्षण काय वर्णन करताना पहिले दोन गुण सांगितले अमानित्वम अदंबित्वम खूप स्वतःसाठी मान स्वतःचा मान नाही आणि दंभ तर अजिबात नाही नो प्रिटेन्स ड्रामा नाही नाटक काही नाही साधेपणा चैतन्य महाप्रभु म्हणतात अमानिना मान देना तरोरपि सहिष्णुना कीर्तने हरिहि सदा स्वतः अमानी राहून इतरांना मान देणं हे जर वाढत असेल जीवनात आपलं महत्व कमी होत असेल पक्षात असेल की अरे नाही मी कोणत्या झाडाचे पत्ता आहे माझ्यापेक्षा तर असे मला विकून चणे खाऊन टाकतील इतके सुंदर गायक आहे गीता पाठक आहे प्रसिद्ध वाचक आहेत माझं काही एवढं महत्व नाही कुठल्याही क्षेत्रात कुक्स शेफ्स असो सेल्समन असो एक्झिक्युटिव्ह असो हे जर वाढत असेल तर गीतेचा प्रसाद प्राप्त होत आहे समता प्रसन्नता नम्रता आणि उदारता ब्रॉड माइंड ओपन माइंड इन्क्लुसिव्ह सगळ्यांना घेऊन धरून चालण्याची क्षमता जर वाढत असेल नक्की नाही आपला आपला हात राखून असं नाही असं जर नसेल तर नाही असं करत असेल तर ठीक आहे ते उदार नाही आहे उदार चरितार्थ वसुधैव कुटुंबकम पंचदशीताला उदार कोण सगळ्यांना आपलं कुटुंब फॅमिली समजून घेऊन चालणारी चालणारा तर समता प्रसन्नता नम्रता उदारता हे गुण जर वाढत असतील तर गीतेमध्ये प्रवास होतो आहे तर आजच्या सत्रामध्ये गीतेची साधन साधक अवस्थेतली जी प्राप्ती आहे त्याच्याबद्दल बोललो आपण विचार केला कुठता धर्मनिष्ठ अपेक्षा रहित शरणागत धर्मनिष्ठ फॉर माय सेल्फ स्वतःसाठी धर्मनिष्ठ इतरांसाठी मी सोडून जे कोणी आहे जगात एव्हरी वन एल्स नमारहू कुठलंही नातं असो पत्नीपासून पतीपासून पुत्रापासून पुत्रीपासून मित्रापासून कुत्र्यापासून अपेक्षा नाही धर्मनिष्ठ स्वतःसाठी आप स्वतः चोख कर्तव्य परायण कर्तव्य तत्पर इतरांपासून अपेक्षा रहित आणि शरण फक्त त्या ईश्वराच्या गोविंदम आदिपुरुषम तमहं भजामि गोविंदम आदिपुरुषम तमहं भजामि ईश्वर शरण ही साधक यात्रा जितके जितका पुढे प्रगती तितके तितकी समता प्रसन्नता नम्रता उदारता वाढतात आणि सिद्ध अवस्थेला पोहोचल्यावर पूर्ण संपूर्णपणे समत्वम योग उच्यते गीतेत श्रीकृष्ण म्हणतो मुख्य योगाची परिभाषा श्रीकृष्णाने केली कंप्लीटली फुल्ली बॅलन्स्ड माइंड टोटली बॅलन्स्ड माइंड समतोल अवस्था चित्ताची सो कनेक्टेड विथ गॉड
carefree, worry-free, stress-free, tension-free, expectation-free, just free. धरती समता वाड़ती है, प्रसन्नता, नम्रता, उदारता सिद्धावस्थे पोचल धर्मनिष्ठ चागी धर्म ही सुटला माझं कर्तव्य काय सगळे कर्तव्य सुटले आय डोंट नो इन इट डजंट मॅटर वाय बिकॉज मी सहज स्थित जर झाली ही जर प्रचिती आली की ईश्वर प्रत्येक क्षण माझ्यासोबत आहे हा जो एक प्रत्येक श्वास जो आहे तो ईश्वराचं अस्तित्व आहे माझ्यामध्ये मग मी कशाची चिंता करू कोणता धर्म कोणतं कर्तव्य ईश्वर आहे माझ्यासोबत चूक कशी होणार मी जर देवाच्या पालांवर पदचिन्हांवर फॉलो केलं चाललो चूक कशी होणार अधर्म कसा होईल अधर्म शक्यच नाही श्रीकृष्ण समोर आहे अर्जुन मागे आहे अर्थात निर्देश आहे जिथे जिथे रथ जातो येतो धर्म ततो कृष्ण येतो कृष्ण ततो जय तर धर्मनिष्ठेच्या जागी सहज स्थित अपेक्षा रहितच्या जागी संकल्प रहित संकल्पच नाही हवस नाही चाह गई चिंता मिटी मनवा बेपरवा जिनको कछु न चाहिए वो शाहन के शाह तर मग अपेक्षा कशी संकल्पच नाही तर कारण सहज आहे मस्त आहे फर्स्ट क्लास आहे बिंदास्त आहे प्रत्येक क्षणी का कारण प्रेमात आहे प्रेमाचं लक्षण प्रेमात पडलो प्रेमात डुबलो प्रेमात लोटून गेलो कोणाच्या कृष्णाच्या कृष्ण इमर्स्ड मन झाले ओले चिंब जैसे भिजले अभंग आली कुठून शिकानी टाळ मृदंगाची धुन नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोम तून आली कुठून शिकानी टाळ जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल वेधन सहज स्थित इन ऑल सर्कमस्टेंसेस संकल्प रहित एवरीवेयर एंड कृष्ण प्रेमी फॉर एवर जीवात्म्याची परमात्म्यासोबत मिलन अवस्था योग सिद्धी योग प्राप्ती जीवा शिवाची जडली समाधी चुटली उपाधी जीवात्मा परमात्म्यात विलीन झाला जीवाचं शिवासोबत मिलन झालं लाट विरघळली समुद्रात स्वप्न पात्र डुबून गेलं स्वप्न दृष्ट्यात ही अवस्था सगळ्यांना प्राप्त हो ही शुभेच्छा हा गीतेचा प्रवास ही गीतेची साधना थोडी गीता थोडं ध्यान थोडी गीता थोडं ध्यान आज इथे थांबव पुढच्या वेळेस जिथे मागे सुटलो होता तिथून पुन्हा सुरुवात करू जय श्री कृष्ण